एवढाच विषय चर्चा झाली की लॉकडाऊन आहे तो वाढवायचा आहे, फक्त त्याच्यामध्ये शिथिलता निश्चित प्रकारे द्यायची आहे. तर ती शिथिलतेची जी बारकावे आहेत ते बारकावे ह्या दोन दिवसामध्ये निश्चित करण्यात येतील, टास्क फोर्सशी चर्चा करून. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, या टास्क फोर्सशी आम्ही सगळ्यांनी चर्चा करून त्याबाबतचे योग्य तो जे मी जे सांगितलं की डिटेलिंग रिलीज जे काही करायचं असेल किंवा रेस्ट्रिक्शन्स कमी जे करायचे असतील त्याच्या बाबतीतले जी डिटेलिंग आहे ती टास्क फोर्स माननीय मुख्यमंत्री आणि स्वास्थ्य विभागाची चर्चा करून ठरवलं जाईल. ग्लोबल टेंडर जे आपण काढलं लसीकरणाबाबत आपला काही रिस्पॉन्स आलाय का? ग्लोबल टेंडरच्या बाबतीत निश्चित प्रकारे फायझर असेल, त्याचबरोबर जॉन्सन अँड जॉन्सन असेल, त्याचबरोबर आपली जी स्पुटनिक आहे, आणि स्पुटनिकच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲस्ट्राझेनिका आहे. या कंपनीजने त्यांच्या मार्केटिंग एजन्सीजच्या माध्यमातून निश्चित प्रकारे टेंडर भरलेले आहेत. एक नक्की आहे की काही कंपनीजने रेट भरले नाहीत, काही कंपनीजने त्यामध्ये किती म्हणजे शेड्यूल कसा असेल या बाबी स्पष्ट केलेल्या नाहीत, आणि त्यामुळे या सगळ्या क्वेरीज ज्या आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत ते पुन्हा त्यांना विचारण्यात येत आहेत. एक नक्की आहे की आता फायझर कंपनी यांनी स्पष्ट सांगितलंय काही राज्यांना, जसं पंजाब, आणि त्यांना पत्र देऊन सांगितलं की आम्ही राज्यांना लस देणार नाही, आम्ही लस केंद्राला देऊ. आणि मग अशा स्वरूपाने काही गोष्टी असल्यामुळे आमचं पुन्हा पुन्हा केंद्र सरकारला एकच विनंती आहे की इम्पोर्ट असलेला करावयाचा जो काही लसचा विषय आहे, ज्यामध्ये आज केंद्र सरकारने फक्त कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक या तीनच लसींना परवानगी देण्यात आलेली आहे.